मराठी में नाटक एक कल्चर है, नाटक में जाना मतलब एक त्यौहार है, हिंदी में मुझे नहीं लगता वो है। यहाँ नाटक को देखना ये हमारे संस्कृति का एक भाग है, तो उसकी वजह से मुझे लगता है कि मराठी में है, हिंदी में है नहीं वो अभी तक। मराठी में हमारी नाटक ये इंडस्ट्री है, नाटक में यू कैन रेक्टिफाई योर मिस्टेक्स इन नेक्स्ट शो। फिल्म में वैसे होता नहीं, फिल्म में तुमने आज कर दिया तो कर दिया, इसमें कोई बदलाव हम ला नहीं सकते। और देखते वक्त लगता था, लगता है कि नहीं यहाँ अगर ऐसे करते तो क्या होता, अगर ऐसे करते तो क्या, वो तो है ही, वो ख़त्म न होने वाली प्रोसेस है। मुळात नाटक हे एकच चौकटीमध्ये राहतं ना, एकच फ्रेम असते। इथे तुम्ही बघितलं किती तुम्हाला उंचावता येतं, स्तर त्याचा, आवाज असतो, म्युझिक असतं, लोकेशन्स असतात, कॅमेरा असतो, मॅग्निफाय करू शकता आणि त्याच्यात जादू आणू शकता। ती जादू नाटकामध्ये, कारण ते नटाचं माध्यम आहे त्यामुळे नटाला सगळं जास्त पेलवावं लागतं, इथे तांत्रिक गोष्टीमुळे तो जास्त मोठा होतो। खूप चांगली गोष्ट आहे, मला वाटतं की नटसम्राट हे एक माइलस्टोन नाटक होतंच आणि कुठेतरी ते त्रास देत होतं की त्याचं कसं आहे की ते नाटक ती जी एक सिन्सिअरिटी होती आधी नटांकडे वेळ होता, तर आता बिकॉज ऑफ द चेंजिंग टाइम्स आता सिनेमा आला आहे, टेलिव्हिजन आलं आहे, तेव्हा नाटक कुठेतरी आणि नटसम्राटसारखं नाटक करण्यासाठी जे एक काय म्हणतात त्याला कमिटमेंट पाहिजे ना, ती आता सध्या देता येत नाही आहे। समवेअर दॅट ते मला त्रास देत होतं की त्याचा सिनेमा करावा, पण नाटकाचा सिनेमा करताना ते नाटकासारखं दिसू नये हे मला कायम डोक्यात होतं, म्हणून इट टू टाईम, 4 वर्ष लागली सिनेमा लिहायला, मला बनवायला मे बी लिहायला 2 वर्ष लागली, पण टुडे वेन आय सी इट, आजची रिॲक्शन बघितली, आय एम सो हॅपी की नाटकाचा सोल कुठे न हरवता तो कुठेही नाटक वाटत नाही आणि आय एम पर्सनली सॅटिस्फाईड। पण काय असतं की आपण प्रत्येक वेळेला ना जेव्हा सिनेमा करतो तर आपल्याला वाटत असतं की आपल्याला ऑडियन्सला, आपण ऑडियन्ससाठी काहीतरी करतो, आपल्याला वाटत असतं की आपल्याला माहिती आहे ऑडियन्सला काय हवं आहे, असं कधीच नसतं। ऑडियन्सला चांगलं तर ते ॲक्सेप्ट करत असतात, त्यांच्या आपण कधीकधी त्यांच्या बघण्याच्या क्षमतेला आपण कमी लेखतो की त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे, त्यांना नाचगाणी पाहिजे, नो इट इज नॉट द केस, ऑडियन्स विल ऑलवेज एक्सेप्ट अ गुड सिनेमा। त्यामुळे सिनेमा करताना माझं, हा सिनेमा करताना असं डोक्यात होतो की हा सिनेमा पहिला मला आवडला पाहिजे, नंतर आपण ऑडियन्सचा विचार करू। मी पहिल्यांदा नाटकात सहयोगीला काम केलं होतं यशवंत मेहतांबरोबर, त्यामुळे मला नाटक माहिती आहे, एक काय म्हणतो होता नाटकाची स्वतंत्रता आणि त्याचं वैभव सगळं गेल्यानंतर काय अवस्था होती ते अतिशय नंतर मार्मिक आणि अतिशय गोड पद्धतीनं सांगितलं, म्हणजे एक लाईटर टोन ठेवला आहे सगळ्या याच्यामध्ये, ते अतिशय बेस्ट आहे। आणि अभिनयासंदर्भात किंवा याच्या संदर्भात महेशबद्दल काही बोलू शकत नाही, कारण मी कलाकृती पण चांगली आहे आणि त्याला 4 चांद लावल्यासारखे, म्हणजे नाना पाटेकर माझ्या मते ह्या पिढीतला एवढा चांगला नट दुसरा कोणी नाही आहे, म्हणजे नट म्हणून तर आहेच माणूस म्हणून पण आहे, आणि महेश मांजरेकर एक चांगला डिरेक्टर आहे आणि त्यांच्या हातात ही चांगली कला होते, मेधानी चांगली, एकंदरीत फार चांगली भट्टी जमलेली आहे। आणि एक मेजवानी आहे नवीन वर्षाची 2016 साठी, मला वाटतं मराठी ऑडियन्ससाठी ही एक खास मेजवानी आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्याचा खूप आनंद घ्यायला पाहिजे। काफ़ी साल हो गए शायद जहाँ जब मैंने ऐसी फिल्म नहीं देखी जिसमें लेखक, निर्देशक, थिएटर के बारे में इतना सुंदर तरीके से जिक्र किया हो। ये बहुत सुंदर संहिता है, स्क्रिप्ट इसकी बहुत तगड़ी है और मैं इतना रोई हूँ फिल्म देखते वक्त, बहुत खूबसूरत परफॉर्मेंसेस हैं हर एक आर्टिस्ट के, नाना सर, मेधा, हर एक आर्टिस्ट, बहुत बहुत सुंदर परफॉर्मेंस है। तो मैं कोई अपेक्षा लेके नहीं आई थी, लेकिन मेरी झोली तो पूरी भर दी है एंड आई थिंक एंटायर क्रेडिट इज महेश मांजरेकर। फॉर मोर न्यूज एंड गॉसिप डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब टू बॉलीवुड हेल्पलाइन।